सुद्धा होती, परंतु गांधी जयंती असल्यामुळे गांधीजी हे आपल्याला म्हणजे अत्यंत शांततेच्या मार्गाने चालणारे शिकवलेले आहेत। त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपण या ठिकाणी सकल धनगर समाज नायगाव आरक्षण देऊ शकतो। तर आमच्या राज्यामध्ये देण्याचा प्रश्न येतो आणि मुद्दा तयार करतो। आज आपण कुठेतरी बनवलो आपल्या नेत्रांचा बनवत आहे, तुम्ही पहा कारण आहे आमचं नेत्रांच पण धनगर समाज महाराष्ट्र सरचिटणीस या पदावर मी आता सध्या कार्यरत आहे आणि या चक्काजामसाठी आम्ही ह्या नरसी नगरीमध्ये चक्काजामचं आंदोलन ठेवलेले आहेत। या आरक्षणाच्या संदर्भामध्ये हे चक्काजाम आहे आणि या संदर्भामध्ये सरकारला आम्हाला हेच सांगायचं आहे, आम्ही समाजासाठी आरक्षण मागत नाही, आम्ही अंमलबजावणी करा। कारण घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये 36व्या कलमामध्ये त्या कलमामध्ये आमचा उल्लेख आहे, डच्या जागी फक्त र करा, दुरुस्ती करा, एवढीच मागणी आहे, आमची नवीन मागणी नाही। आणि ते आरक्षण आम्हाला जास्तीत जास्त या महाराष्ट्र शासनानं आम्हाला सतत 70 वर्ष झालं, 75 वर्ष झालं झुलीत आम्हाला ठेवत आहे। कारण फडणवीस साहेबांना बारामतीमध्ये स्वतः येऊन त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं किंवा आम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असं म्हणल्यानंतर कॅबिनेट देत नाही। आमचं घोंगडं जे आरक्षणाचं जे घोंगडं आहे ते भिजतच ठेवत आहे आणि याची काही शासन आमची दखल घेत नाही। आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धनगर समाज पेटलेला आहे, ठिकठिकाणी आंदोलन मोर्चे उपोषणं चालू आहेत। येणाऱ्या काळामध्ये जर आमचं हे जर सरकार आमचं लक्षवेधी घेत नसेल किंवा आमच्या समाजाचं आरक्षणाचं लक्षवेधी घेत नसेल तर आम्ही त्रिव्य प्रकारचं आंदोलन एक प्रकारचं घेऊ, हे आम्ही आत्मदानाचा इशारा देऊ। वेगवेगळ्या जशा पद्धतीनं आंदोलन करता येईल तशा पद्धतीनं आंदोलन करता येईल। लवकरात लवकर शासनानं याची दखल घ्यावी, आरक्षणाची जर दखल घेत नसेल तर येणारा काळ हे शासन जबाबदार राहील। आमच्या समाजाचं जर काही हानी होत असेल तर येणारा काळ हे खपून घेणार नाही। आणि जे काही ह्या रस्ता रोको आंदोलनासाठी इथं जमलेले सगळ्या गावकरी, कोकलेगाव, मी कोकलेगावचा रहिवासी आहे, कोकलेगावचे सगळे इथं समाज बांधव अल्टिमेटच देत आहे। आताच नाही, हे 70 वर्ष झालं अल्टिमेट देत आहे, आता एका महिन्यासाठी आम्हाला हे आरक्षण भेटेल का? आम्हाला एका महिन्यासाठी आम्ही आरक्षण, हे चुकीचं आहे। हे शासन फक्त आमच्या समाजाला घोंगडं दिशाभूल करत आहे, फक्त दिशाभूल करत आहे, आरक्षण काय आम्हाला भेटत नाही, फक्त आम्हाला समाजाला शांत करण्याचा मार्ग चालू आहे। येणाऱ्या काळामध्ये 40 दिवस जे आमच्या अवधी मागितले त्या 40 दिवसापर्यंत आम्ही हे करणार, आता समजा पुढे चलून आंदोलन करणार नाही। येणाऱ्या 40 वर्षानंतर झाल्यानंतर ते अल्टिमेट दिले ना, हे 70 वर्ष झालं अल्टिमेट दिले, कुठं आरक्षण दिले? हे 40 दिवसाचं काय अल्टिमेट? हे चुकीचं आहे आणि फसवेगिरीचं राजकारण ह्या सरकारनं करत आहे। आमच्या समाजाला घोंगडं भिजित जसा आरक्षण आहे तसंच ठेवत आहे। धनगर समाजाचा मुख्यमंत्र्यावर भरोसा नाही? मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री होती ना, गेल्या बारी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी शब्द दिले ना काय, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ म्हणले। आज 1000 कॅबिनेट झाल्या, एकाही कॅबिनेटमध्ये त्यांनी आरक्षणाचं आम्हाला म्हणजे शब्दसुद्धा काढला नाही कॅबिनेटमध्ये, कुठे आरक्षणाचा? फक्त आमच्या समाजाला एवढ्या योजना देतो, एवढे पैसे देतो, एकाही समाजाला आमच्या 22 योजनांमध्ये एकाही समाजाला एकही रुपये भेटला नाही। हे फक्त फसवेगिरीचं राजकारण, या समाजाला 1000 कोटी देतो, धनगर समाजाला 1000 कोटी देतो, एकही आमचं बंद आश्वासनच देणं चालू आहे, काय बाकी काही चालू नाही। आणि शांत करण्याची भूमिका त्यांची प्रक्रिया चालू आहे। पासून भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला ज्या कॅटेगरीमध्ये आरक्षण दिलं होतं ते आरक्षण अद्यापही या सरकारने आम्हाला एसटीमध्ये दिलं नाही आणि अनेक धनगर समाज बांधव आमचे अनेक वर्षापासून मागास आहेत आणि धनगर समाजच नसून या ठिकाणी मराठा बांधव असतील, या ठिकाणी SC ST बांधव असतील, या अनेक बांधवांनी आरक्षणासाठी अनेक उठाव करूनही अद्यापही या समाजाला पुढाकार घेता येत नाही आणि पुढे आणता येत नाही। या ठिकाणी या सरकारचं